तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत सगळे प्रश्न, प्रश्न आपले महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा आहे प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये आपल्याला तीन सेकंद उत्तर देण्यासाठी मिळणार आहेत तर पहिला प्रश्न आपला जैन धर्माचे पहिले तीर्थकर टिंबटिंब हे होते चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऋषभदेव लक्षात ठेवा जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते बघा ऋषभदेव हे होते पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा सिंधू संस्कृती ही कोणती संस्कृती होती व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केलं बघा सिंधू संस्कृती बघा कोणती होती नागरी संस्कृती होती कोणती नागरी आणि मित्रांनो बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली त्यावरती आपण जे काही नवीन जॉब आले असतील नवीन अपडेट आले असतील तसेच महत्वाचे चालू घडामोडी असतील ते टाकत असतो त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर नक्की हा ग्रुप जॉईन करा तुम्हाला या ठिकाणमधून शंभर टक्के फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ग्रुपची लिंक टाकलेली बघा यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करू शकता चिनी प्रवासी ह्यू अँड संग कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता तर बघा हर्षवर्धन यांच्या काळामध्ये हा भारतामध्ये आला लक्षा होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा आझाद शत्रूचं दुसरं नाव काय होतं काय प्रश्न आहे आजाद शत्रूचं दुसरं नाव काय होतं तर आझाद शत्रूचं दुसरं नाव होतं बघा कुनिक काय नाव होतं कुनिक ऑप्शन क्रमांक बी कुनिक पुढचा प्रश्न आहे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर कोण होते तर जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर होते बघा वर्धमान महावीर हे होते कोण होते वर्धमान महावीर सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन एकोणीसशे बावीस साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी कोणत्या ठिकाणी लावला तर याचा शोध बघा ऑप्शन क्रमांक एक मोहन जोदुडो या ठिकाणी लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्ध यांच्या वडिलांचं नाव काय होतं गौतम बुद्ध यांच्या वडिलांचं नाव काय होतं तर शुद्ध दोन ऑप्शन क्रमांक एक शुद्ध दोन हे बघा गौतम बुद्ध यांच्या वडिलांचं नाव होतं शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागला तर आपल्या भारतामध्ये बघा शून्याचा शोध लागलेला आहे आपल्या भारत देशामध्ये शून्याचा शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न बघा अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशिलेचे पाच नियम कोणी सांगितले तर गौतम बुद्ध यांनी सांगितलेले ऑप्शन क्रमांक दोन कोण सांगितले गौतम बुद्ध हट्टल या ठिकाणी शिवाची मंदिरे कोणत्या कालीन आहेत हे कोणाच्या काळामधले आहेत तर चालुक्य लक्षात ठेवा चालुक्यच्या काळामधील आहेत पुढचा प्रश्न बघा पैगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे कोणता पैगोडा तर बौद्ध धर्माशी निगडीत आहे कोणत्या बौद्ध धर्म पुढचा प्रश्न बघा प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वामध्ये होती तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार रावी नदी लक्षात ठेवा प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती ही रावी नदीकाठी अस्तित्वामध्ये होती हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होतं तर ऑप्शन क्रमांक बघा नृत्य आणि संगीत एक आणि दोन लक्षात ठेवा हडप्पा संस्कृतीमध्ये नृत्य आणि संगीताला महत्त्व होतं गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर गौतम बुद्ध यांचा जन्म बघा लुंबिनी नेपाळ या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे नेक्स्ट पहा हडप्पा संस्कृतीमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे तर कोणत्या ठिकाणी बघा कालिबंगन या ठिकाणी याचा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो कुठं कालिबंगन आपल्या भारतामध्ये बलाळडे साम्राज्य कोणी निर्माण केली बघा चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक त्यानंतर अकबर बाग यांनी काय केले बघा मोठे साम्राज्य निर्माण केले होते गांधार कलाशैलीने टिंबटिंब कलाशैली प्रभावित झालेली होती तर कोणती होती बघा यूनानी आणि रोमन ऑप्शन क्रमांक दोन यूनानी आणि रोमन बघा ही कलाशैली प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते खालीलपैकी कोणती नाटकं हर्षवर्धन यांनी लिहिली आहेत तर कोणकोणते कौन नाटकं आहेत बघा ऑप्शन क्रमांक बघा ड तिन्ही पण प्रियदर्शिका रत्नावली आणि नागनंद हे तिन्हीसुद्धा नाटकं कोण लिहिले बघा हर्षवर्धन यांनी लिहिलेले आहेत सिंधू संस्कृतीमधील लोकांनी टिंबटिंब पाळलेला होता किंवा ना याबद्दल शंका आहे तर बघा सिंधू संस्कृतीमधील लोकांनी घोडा पाळला होता नाही यावरती आपल्याला या ठिकाणी शंका पाहायला मिळत असते नेक्स्ट बघा महाभारतामध्ये धृतराष्ट्रीय राज्याच्या पत्नीचे नाव काय होते तर राईट आन्सर श्री बघाईचं ऑप्शन क्रमांक तीन गांधारी लक्षात ठेवा काय होतं बघा गांधारी हे नाव होतं मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मगका कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर बरोबर उत्तर बघा बघायचं ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया या ठिकाणी बघा स्थित आहे हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले तर हडप्पा संस्कृतीमध्ये कालीबंगन या ठिकाणी बघा काय सापडलेले बघा अग्निकुंड सापडलेला आहे मोहम्मद गझनीने भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली तर बघा सतरा वेळेस आक्रमण करून या ठिकाणी लूट झालेली किती सतरा हल्दी घाटेचे युद्ध सम्राट अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाडचा शासक टिंबटिंब यांच्यामध्ये मध्ये झाली राईट आन्सर आहे महाराणा प्रताप लक्षात ठेवा महाराणा प्रताप यांच्या दोघांमध्ये झाली पुढचा प्रश्न बघा शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत तर बघा गुरु गोविंद सिंह हे काय बघा शीख धर्माचे गुरु आहेत इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारताकडे येण्याचा सागरी मार्ग कुणी शोधला होता कुणी वास्को द गामा यांनी शोधला होता लक्षात ठेवा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये किती चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग कुणी शोधून काढला तर वास्को द गामा यांनी शोधून काढलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी टिंबटिंब ही पहिली एकमेव स्त्री होती तर कोण होती बघा रजिया सुलतान ऑप्शन क्रमांक हे रजिया सुलतान होती पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आदिलशाह लक्षात ठेवा आदिलशा पुढचा प्रश्न बघा चांद बीबीची राजधानी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर हे बघा चांद बीबीची राजधानी होती आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती काय प्रश्न आहे बघा आलमगीर ही जी काय उपाधी आहे ही कोणी धारण केली होती व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन औरंगजेबाने बघा ही उपाधी धारण केली होती दोनशे वर्ष शेळीप्रमाणे जागण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचं समजेल असं कोण म्हणत असे तर कोण म्हणायचं बघा टिपू सुलतान ऑप्शन क्रमांक दोन कोण म्हणायचं टिपू सुलतान गुरु नानक यांचं जन्मस्थळ कोणतं आहे तर राईट आन्सर बघा बघायचं ऑप्शन क्रमांक चार पटना लक्षात ठेवा पटना मुघल सत्तेचा संस्थापक खालीलपैकी कोण होता कोण होता बघा बाबर पुढचा प्रश्न बघूयात आपण अकबराने कोणती नवीन कर व्यवस्था निर्माण केली होती कोणती नवीन कर व्यवस्था निर्माण केली होती महत्त्वाचा प्रश्न आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन रियाज उस इनशा ही बघा केली होती कर व्यवस्था कोणती रियाज उस इनशा पुढचा प्रश्न बघा चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला ला पानिपतवर झालेली लढाईमध्ये कोणाकोणामध्ये झाली तर राईट आन्सर आहे बघा याचं पानिपतची लढाई कोणाकोणामध्ये पार पडली तर बघा सदाशिवराव भाऊ आणि अब्दाली यांच्या दरम्यानही पार पडली बहमणी राज्याची स्थापना कोणी केली बहमणी राज्याची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन हसन गंगूने केलेली कोणी हसन गंगूने बहमणी राज्याची स्थापना केली होती नेक्स्ट बा महम्मद बिन तुल तुघलकाने देवगिरीचं नामकरण काय केलं देवगिरीचं नामकरण काय केलं तर बघा दौलताबाद हे केलं काय केलं दौलताबाद अकबरच्या दरबारातील दसवंत आणि बसवंत या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या शास्त्राशी संबंधित होत्या राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक दोन हे काय बघा चित्रकलाशी संबंधित होते कशा संदर्भामध्ये चित्रकला पुढचा प्रश्न बघा कोल्हापूरच्या शिलाहावर टिंबटिंब या यादवराजेने विजय मिळवला होता तर कोणत्या सिंघन द्वितीय याने काय केला होता बघा विजय मिळवला होता पुढचा प्रश्न बघा मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदापीर म्हणून ओळखलं जात होतं तर औरंगजेबाला बघा या ठिकाणी जिंदा पीर म्हणून काय केलं जात होतं ओळखलं जात होतं भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली तर मोहम्मद बिन कासिम याने बघा सर्वप्रथम काय केली स्वारी केली सुफी पंथाबाबत आपल्याला चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे तर बघा प सुफी पंथाने भक्ती मार्गावर काय केला भर दिला बरोबर आहे सुफी पंथाचं तत्वज्ञान वैष्णव तत्वज्ञानाशी बरेच जुळतं आहे हे पण बरोबर आहे सुफी पंथाने परधर्म सहिष्णुतीची शिकवण दिली हे सुद्धा बरोबर आहे सुपी पंत आणि मूर्तीपूजेचा पुरस्कार केला हे बघा विधान विधानी पुढचा प्रश्न बघा बाबराच्या आत्मचरित्राचं नाव काय होतं तर काय होतं बघा तुझू ई बाबरी हे काय होतं नाव होतं तुझुक ई बाबरी पुढचा प्रश्न बघा हेमाड पंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता तर कोणाचा होता बघा हा यादवाचा प्रधानमंत्री होता कोणाचा यादवाचा पुढचा प्रश्न बघा सत सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली कोणी महात्मा फुले यांनी सारे जहाज से आच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत तर सारे जहाज से आच्छा हिंदोस्ता हमारे या गीताचे गीतकार आहेत बघा मोहम्मद इक्बाल मोहम्मद इक्बाल स्त्री शिक्षणाचे महत्व विषेद करणारे विषेद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले होते कोण होते महात्मा फुले कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरतात लक्षात ठेवा कोबाल्ट अंधांसाठी जी काय लिपी बघा ते खालीलपैकी कोणी शोध लावला राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन ब्रेल लुईसनी शोध लावला खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाहण्यासाठी वापरता येते तर पाहण्यासाठी बघा यच टूओ वापरतात काय वापरतात यच टूओ डेसिबल हे कशाचं मापनाचं एकक हे तर आवाज ध्वनी डेसिबल हे आवाज मापनाचं एकक आहे सोलर कुकरची पेटी आतील बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते सोलर कुकरची जी काय पेटी ती आतुल बाजूने कशाने रंगवलेली असते तर काळ्या रंगाने रंगवलेली असते लक्षात ठेवा काळ्या रंगाने पुढचा प्रश्न आहे दूरचित्र संचामध्ये पडद्यावर दिसणारं जे काही चलचित्राचं कारणे ते काय बघा त्यामध्ये बघा दृष्टी सातत्य त्याचं शास्त्रीय कारण काय बघा दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न आहे पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं कोणतं पेसमेकर तर पेसमेकर हे बघा हृदयाचा विकार असलेल्या रुग्णाकरता वापरलं जातं महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे आहे खलनिग्रह आहे सज्जनांचा सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा नाश दहशतवादी कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो कोणता विभाग मुख्यत सक्रिय असतो तर बघा अँटी टेररिस्ट स्क्वॉड त्यालाच आपण काय म्हणतो ए टी एस अँटी टेररिस्ट स्क्वॉड पुढचा प्रश्न आहे राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहेत तर पोलीस महानिरीक्षक आहेत कोण आहेत पोलीस महानिरीक्षक भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे बघा रॉ रिसर्च अनालिसिस विंग रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने शक्य आहे कशाच्या वापराने शक्य आहे तर लेझरद्वारे ऑपरेशन लक्षात ठेवा रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया लेझर किरण्याद्वारे काय बघा शक्य आहे विजय स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे स्तंभ कोठे स्थित आहे तर चित्तोडगडमध्ये बघा स्तंभ स्थित आहे कुठं चित्तोडगड महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे तर कोणतं आहे बघा लोकराज्य लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं जे काय मासिक आहे त्याचं नाव आहे लोकराज्य ज्या देशामध्ये सर्वात जास्त बालविवाहाचं प्रमाण असणारं राज्य कोणतं आहे तर बिहार राज्य आहे पुढचा प्रश्न आहे बघा हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे तर हत्ती हा राज्य प्राणी बघा केरळ या राज्याचा आहे कोणत्या केरळ पुढचा प्रश्न बघूयात आपण क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन महिमा पुढचा आहे बघा वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार वाशिम या जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यामधून करण्यात आलेली कोणत्या अकोला नेक्स्ट पहा हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं तर कोकणामध्ये बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये हापूस पिकवला जातो माहूर या ठिकाणी टिंबटिंब मंदिर आहे माहूर या ठिकाणी कोणतं मंदिर आहे राईट आन्सर आहे रेणुका देवीचं मंदिर आहे कोणतं रेणुका देवी, देवी? पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या पोर्तुगीज खालाशाने भारताकडे येण्याचा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मार्ग शोधला होता राईट आन्सर आहे वास्को द गामा कोणी शोधला होता वास्को द गामाने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने पारित केला होता कोणी लॉर्ड डलहौसी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली कोणी अनेक राज्य खालसा केली तर लॉर्ड डलहौसीने अनेक राज्य खालसा केली होती नेक्स्ट बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती तर बघा कोलकात्याला त्यांनी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये लक्षात ठेवा कोणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर व्यामेच चंद्र बॅनर्जी होते कोण होते व्यामेश चंद्र बॅनर्जी महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती कुठून दक्षिण आफ्रिका शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर पहा शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे कुठं पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही तर शिरपूर हा तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित नाही बाकीचे बघा धडगाव तळोदा नवापूर हे नंदुरबार जिल्ह्यातले तालुके आहेत नांदेडे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे तर आत्ताच बघितलं होतं आपण नांदेडे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणत्या गोदावरी पुढचा प्रश्न आहे प्रकाशाच्या अंत अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय मानतात तर त्याला काय म्हणतात प्रकाशाचं अपस्करण असं मानतात प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात का अपस्करण असं मानतात मानवातील जे काही जठरे या त्या जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे तर कोणत्या ऑप्शन क्रमांक तीन नंबरचं जे काही बघा जे त्याच्याशी मिळता जुळता आहे अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक दोन विचार प्रक्रिया लक्षात ठेवा अग्रमत मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून विचार प्रक्रिया केली जाते मानवी हृदय हे किती काप्यांचं बनलेलं आहे मानवी हृदय किती काप्यांचं बनलेलं आहे तर बघा चार काप्यांचं बनलेलं आहे मानवी हृदय किती चार काप्यांचं ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवलं जातं ऑक्सिजनयुक्त रक्त तर महाधमनीमार्फत सर्व शरीराला पुरवलं जातं लक्षात ठेवा ऑक्सिजन युक्त रक्त हृदयातून सर्व शरीराला महाधमनीमार्फत पुरवलं जातं वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर राईट आन्सर आहे त्याला काय म्हणतात बाष्प उत्सर्जन असं म्हणतात वनस्पतीकडून पाण्याचं उत्सर्जन होण्याच्या क्रियेला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती तर आपल्या सर्वांना माहिती आहे शाहिस्ते खाण्याची बोटे तोडली होती बघा शाहिस्ते खाण्याची बोटे तोडली होती अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर वसवलं तर फतेपूर सिक्री ऑप्शन क्रमांक तीन अकबरने आग्र्याजवळ फतेपूर सिक्री हे शहर वसवलं होतं पुढचा प्रश्न आहे आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली होती तर जपानमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली होती अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात रेड इंडियन असं म्हणतात काय म्हणतात रेड इंडियन होल्ट अर यांनी होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन काय होतं कॅन्डिड हे काय होतं त्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे अर्थशास्त्र आहे कोणतं शास्त्र आहे तर बघा हे सामाजिक शास्त्र आहे कोणतं सामाजिक कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं तर राईट आन्सर आहे ॲडम स्मिथ यांना लक्षात ठेवा कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं तर ॲडम्स यांना म्हटलं जातं महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे तर पूर्वेकडील कोणता जिल्हा आहे त्याच्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भंडारा जिल्ह्यामध्ये कोणत्या भंडारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे तर नागपूरची संत्री आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाच्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे तर ऑक्टोबर ते मार्च लक्षात ठेव